जावा तुम्ही, चावी मी काढून देते। मंगलते काय झाले? बोट चेवटलेत ना मा भाऊजींची। सोडा तुम्ही त्यांना, सोडा ना। मैं लक्ष कुठं असतं तुझं? सारखं काय खिडकीतून बाहेर बघत असतोस? तुझी काय मुलं शिकतात का तिकडे? काय हे लागले किती तुला? चल ड्रेसिंग करतो बस। डॉक्टर, आता मला दररोज यावं लागेल ना ड्रेसिंग करायला? नाही, त्याची काही गरज नाही। आओ, अशी कशी गरज नाही? अहो बघा किती लागलंय, एकदम काय निळे झालेत बोट। जीव गेला असतो माझा। तुझा सध्या कुठे जीव लागलाय कळतय मला। येतो मी। थांब। या गोळ्या घे आणि ह्या मलम लाव त्यावर। 300 झाले। 300। शंभर। धामू, अरे कसायस रे तू असा? किती वेंदळ्यासारखं वागतोयस, लक्ष द्यायचं ना। बघ बर केवढं लागलंय तुला। हे गे 100। हो खूप लागलंय। डायरेक्ट घरी जाणे आराम कर। संभाळा। शुभंकर चल बाळा। चला आम्ही बी येतो। डॉक्टर टेंटडेन, मंजू दीदीच्या घराची चावी। काम हो गया? काम झालं नाहीये, काम आता सुरू झालंय। काय बी म्हणा डॉक्टर, कसलं भारी डोकं चालवलंय तुम्ही। मान गए आपका, वैसे मैं भी कुछ कम नहीं हूं। और किती चालकने चावी आणली माहिती का तुम्हाला? और किसने देखा भी नाही। तुम्ही पण कौतुक करायला पाहिजे माझं। करणार, पण जरा धीर धर। काय तुझ्यासारख्या छोट्या छोट्या गोष्टीवरती जर का खुश व्हायला लागलं ना, तर पुढची कामं कोण करणार? तुम्ही आत्ता बोला, काय काम करायचं तुमचं? तू इथली खिंड लढव। म्हणजे नक्की काय करायचं? मी मंजुळाला वाड्याच्या बाहेर पडून नको देऊ। मी फोन करेपर्यंत तिला इथेच अडकून ठेव। डॉक्टर, त्यापेक्षा मी येऊ का तुमच्या संग? म्हणजे मला बी समजेल ना मंजू दीदीच्या घरी कोण असतं कोण नसतं। इथे कोण काय करणार सगळं मी ठरवतो। तुला बक्षीस हवंय ना? वय मग मी सांगतो तसंच काम कर। मी इथे येईपर्यंत मंजुळा इथेच थांबली पाहिजे। कळलं? कळलं। गुड गर्ल, आलोच मी।
इतक्या दिवस तू सगळ्यांपासून जे लपवत होतीस ते आज मला कळणार आहे. शोधून काढणार. अहो तुमच्या घराचं दार उघडं होतं, तुम्हीच कदाचित उघडं टाकून गेला असाल. एक मिनिट, तुम्हाला काय म्हणाय? मी चोर आहे? चोरी करायला तुमच्या घरात घुसलो होतो? तुम्हाला एवढं वाटतं तर पोलिसांना बोलवा, बेडे ठोका मला, तुरुंगात पाठवा. त्यांनाही कळेल इथे आल्यानंतर कोण चोर आहे कोण नाही, आणि तुमच्याही घरात कोण आहे तेही कळेल. माझ्या तोंडाकडे काय बघताय? पोलिसांना फोन लाव, माझ्या फोन लाव. नाही नाही नाही, कोणी बी फोन लावायचा नाही. जर का कोणी फोन लावला का नाही, फोनच्या चिंदा चिंदाच करीन एका भुकीतच. तुम्ही फक्त फोन करून पोलिसांना गावात बोलवाच, नाही तुमची लाकडं म्हसनात गेली तर माझ्या बापू नाव नाही लावणार. तारा आपण कुठं, यो देव माणूस कुठं, आणि ह्या देव माणसावर आरोप करताय होय तुम्ही. त्यांच्यावर आरोप करायच्या आधी तुम्ही 10 वेळा विचार केला पाहिजे, 10 वेळा. मग असं बाई माणसाच्या घरात घुसायला डॉक्टरांनी पण विचार करायला पाहिजे होता. ए ना म्या, काय बोलतोयस तू? सुध गेली काय तुझी? दातच पाडीन तुझ एका भुकीतच. काय बोलली टिम्पल, ऐकलंस ना? काय बोलले? डॉक्टरांना आवाज आला वाचवा वाचवा म्हणून ते आज गेलं. तुम्हाला विश्वास नाही ना माझ्यावर? नाही ना विश्वास? चला आज जाऊ, आज जाऊन बघू खरं काय आणि खोटं काय. डॉक्टर जर खोटं बोलत असतील का नाही, तर मी चौथा डॉक्टरांचा दवाखाना तोडून टाकेन या हातानं, आणि त्यांना उचलून गावातून बाहेर फेकून देईन. मला खात्री आहे डॉक्टर कधीबी काहीच खोट बोलत नाहीत. तुम्ही कशाला बजा मला हाकलून देताय? मी स्वतःच या गावातून जातो, पण त्याआधी तुम्हाला हात सोडून एक कळकळीची विनंती आहे. यांच्या घरात एक पेशंट आहे आणि त्याला माझी गरज आहे, मला त्याच्यावरती उपचार करू द्या. चला. खबरदार, कोणीही पुढे पाऊल टाकू नका. मी माझ्या घराचा उमरा कोणालाही ओलाडू देणार नाही. तुम्हा सगळ्यांना मी आधीच सांगितले की माझ्या घरात कोणीही पेशंट नाहीये, त्यामुळे निघा इथून, निघा. अहो ऐका तुम्ही, अहो तुमच्या घरात पेशंट ऐका. यांनी तर दार लावून घेतलंय, तर तुम्हा सगळ्यांना कसं कळणार मी खरंच खरं बोलत होतो. तुम्हाला खरंच मी दोषी वाटत असेल तर तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. अहो डॉक्टर, तुम्ही खोटं बोलत असता तर आमच्या पुढे उभं नसता. होय, म्हणजेच खोटं बोलत होती म्हणून तिने दरवाजा लावून घेतला. ऐकलं काय ना म्या? लय पुढे पुढे करत होतास ना, लका लाजा वाटले पाहिजे तुम्हाला, लाजा. ह्या डॉक्टर सारख्या देव माणसावर तुम्ही आरोप करताय. आरोप करण्याआधी तुम्ही 10 वेळा विचार केला पाहिजे, 10 वेळा. डॉक्टर, माझ्या डोळ्या देखत जर तुम्हाला अजून कोणी काय बोललं का नाही, त्याला जेता गाडला म्हणजे गाडलाच एका भुकीतच. डॉक्टर चला तुम्ही. आलो पाहिजे मी, हो पुढे. नाही ना म्या, चल. Thank you.
काय झालं मंजू? अगं काय झालं, रडतेस का अशी? मंजू इकडे बर, इकडे बस, ये इकडं, ये इकडं, शांत हो मंजू. काय झालं, टेन्शन आलं का तुला? मंजू माझ्यामुळे त्रास होतोय का? मी त्रास देतोय का तुला खूप? का सुखाने जगू देत नाही ती माणसं? का यांना माझ्या आयुष्यात ढवळ ढवळ करायची गरज असते? मंजू शांत बघू, शांत. याच्या आधी हजारदा अशा प्रसंगांना खंबीरपणे उभी राहिली असतो. हो पण म्हणून वेदना काय कमी होत नाहीत ना, उलट जास्तच त्रास होतो. आपलं एक जग आहे आणि आपण आपल्या पद्धतीने जगतोय ना. आजपर्यंत आपण कधी कोणाला कुठलाही त्रास दिलेला नाहीये, कधी कोणाचं वाईट चिंतलं नाही, कधी कोणाचं वाईट केलं नाही. मग का हे सगळं का माझ्या वाट्याला आलंय? काय केलंय, मला खरंच खूप त्रास होतोय सगळ्याचा. म्हणजे सावर स्वतःला, सावर स्वतःला. हे बघ, तुला जर एवढा त्रास होत असेल ना तर उद्याच्या उद्या आपण गाव सोडून जाऊ. मम्मी आणि पप्पाला बोलो. हाय गो डॉक्टर, तुम्ही वाडा सोडून निघालाय वय. ए धंगड तकड तकड तकड, ए धंगड तकड, डॉक्टर निघाले वाडा सोडून, ए गाव सोडून निघाले. डॉक्टर तुम्ही तुमची कापड बिपड सगळे घेतले ना? काय राहिलं नाही ना? नाही तर काहीतरी राहिलं असेल आणि तुम्ही ते घ्यायला परत येतात. हा आणि ते तुमचं कपाट आहे का? नाही ते मलाच ठेवून जावा. म्हणजे कस, मी पतंग बहुरा गोट्या ते सगळं ठेवतो तिथं. हा जावा आता तुम्ही, टाटा. टोण्या मंगलते आणि बाबूदादांना बोलो. आओ तुम्ही जावा की मी सांगतो त्यांना की तुम्ही गेलात म्हणून. टोण्या, बाबूदादा, मंगलताई, पप्पा, मम्मी, आओ या की लवकर बाहेर. आओ डॉक्टर निघालेत, आओ त्यांना टाटा करा या की. मामा बघा आली काय रे डॉक्टर, ही बॅग घेऊन कुठे निघालाय? बाबू दादा, मी हा वाडा आणि हे गाव कायमच सोडून चाललो. काय? अरे देवा, बरं झालं बाबा, उशिरा का होईना पण शानपण सुचलं. याला सुंटे वाचून खोकला गेला. मंगले आज चांगलं गोडधोड कर आणि त्या मंजूला बी निरोप धाड. पण सर्व आजीनी तुला जेवायला बोलावले, तिच्यामुळेच आज एवढा चांगला दिस उगवला. अवा त्या कसल्या गोड्या धोड्याच्या गोष्टी करताय? डॉक्टर वाड्यात न गेल्यावर वाड्यातली चूल तर पेटल का? तर घेऊन होता तो सगळे आपण उपाशीच मरत होतो नाही का? त्या वरच्याला हाय काळजी, पोट दिले म्हणजे अन्न बी दिल. तो कुणाच्या उपकारात मिंद राहायची काय गरज नाही. काय आडू बिडू नका ह्याला, स्वतःहून ही ब्याज निघाली ना ही चांगलंच आहे. हो मम्मे जाऊन दे डॉक्टर असणे, मी अख्या गावात सांगून येतो की डॉक्टर चाललेत म्हणून. डॉक्टर चाललं गाव सोडून. मंगलताई, बाबूदादा, तुम्ही तुमच्या वाड्यात राहायला जागा दिली, खूप उपकार झाले. कळत न कळत मी तुम्हाला काही बोललो असेल, माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर मला माफ करा. येतो मी. डॉक्टर, डॉक्टर, अहो आमचं काय चुकलं का? ती तडकाफडकी वाडा सोडून निघालाय. मंगल ते तुमचं नाही चुकलं, चूक माझीच झाली आहे. मीच लोकांचं भलं करण्यासाठी त्यांच्या मदतीला धावून जातो. परत मला अशी चूक करायची नाही, मला जाऊ द्या. डॉक्टर नका जाऊ येत ना, हात जोडतो मी, पाया पडतो मी. बाबू दादा काय करताय तुम्ही? हे बघा, तुम्ही किती अडवण्याचा प्रयत्न केला तरी मी इथे थांबणार नाही, मला जाऊ द्या. डॉक्टर आईचा राग आला का माझ्या? तिचं नका मनावर घेऊ, अहो अशीच फटकळ ती. बाबू दादा मला का राग येईल त्यांचा? अहो ते माझ्या आजी सारख्या. ए मी काय तुझी आजी नाही, आलाय मोठा नाक जोडायला.
आय तुझं तोंड बंद कर बरं, नाही तर डोकं आपटून जीव देईन बाकी. इकडे मी आपटते तुझं डोकं. जवा वागवता एक जन्मानी डोकं आपटतं म्हणजे डोकं आपटतं. डॉक्टर हे बघा, तुमचं कोणाशी काय भांडण झालं ना त्याच्याशी आमचं काय देणं घेणं नाही. तुम्ही आमच्यासाठी देव माणूस आहात, आमच्या घरातल्या सारखा आहात तुम्ही. तुम्ही नका जाऊ येत ना. मंगलताई माझं ठरलंय, प्लीज मला अडवू नका. निघतो मी. डॉक्टर मी पदर पसरते तुमच्या मोर, पण तुम्ही इथं जाऊ नका. तुमचं जी काय भांडण आहे ना ते मी आमटवती. डॉक्टर खरंच गाव सोडून चालल्यात का डॉक्टरांचा प्लॅन आहे काहीच कळना झालंय. तुमच्यामुळे सुखाचे चार दिवस बघा मिळाला आम्हाला. पण तुम्ही असं वाऱ्यावर सोडून जाणार वय आम्हाला. ठीक आहे, नाही मी नाही जाऊ देणार तुम्हाला. अव डॉक्टरांची भाग्या ना ठेवा. डिंपल तू तर सांगे डॉक्टरांना इथं जाऊ नका म्हणून. मंजू बर झालं तू इथंच भेटलीस. मी ऐकलं काल डॉक्टरच. संजू प्लीज मला सकाळी सकाळी हा विषय नकोय. या विषयावरती बोलायची माझी अजिबात इच्छा नाहीये. बरं ठीक आहे, तुझी इच्छा नसेल तर नाही बोलत. पण तुला कळालं का काल जे झालं ना त्याच्यामुळे डॉक्टर काय आमच्याच गाव सोडून निघाले. तर मग जाऊ दे की असाही तो माणूस माझ्या नजरेसमोर नकोय मला. डॉक्टर चाललंय तर त्यासाठी गावचे सगळे माणसं तुला जबाबदार धरतायत. काय त्यांच्यासारखा देव माणूस तुझ्यामुळे गाव सोडून चाललंय असं म्हणतात. अशानं गावातल्या लोकांच्या नजरेत न पडशील तू. ए यार 25 रुपये. हा 25 रुपये लिहून ठेव. नाम्या 1 किलो मूग डाळ दे. सचिन 50 रुपये. ए नाम्या अरे मूग डाळ दे की 1 किलो. संपली. अर्धा किलो वाटाणा दे. संपल्यात. अर्धा किलो गुळ दे. ते बी संपले. 1 किलो शेंगदाणा दे. संपल्यात. कपडा धुवायचा साबण दे. तीन. ते बी संपले. ए हो भला का. अरे तिकडे बघ की माग तुझ्यासाठी नाही. ए मग माझ्यासाठी आहे तरी काय तुझ्या दुकानात. तुझ्यासाठी काय बी नाही. ए हो भला का. माझ्यासाठी काय नाही म्हणजे. म्हणजे तू मंजूच्या बाजूने काय नाही रे बोलला. हा आणि मला ना आज तुझी उधारी पण पाहिजे. अरे ना म्या ए अरे काय डोक्या बी कपडल्यास काय तू. मी कुठं आणू एवढं पैसा. ते मला काय माहित. मला माझी उधारी पाहिजे. आणि तुला लय पुळका नाही का डॉक्टरांचा. जागे की सामान त्यांच्याकडनं. ए ना म्या अरे काय डोके बिके पडल्यास काय तू. मंजूचा डॉक्टरांचा आणि ह्या सामानाचे काय संबंध आहे. ते मला काय माहित नाही. तुझ्यामुळे मंजू एकटी पडली. आणि तुला काय गरज होती रे डॉक्टरांची बाजू घ्यायची. हा मग घेणारच ना. घेणारच बाजू. डॉक्टर देव माणूस आहेत. ते कधी बी काहीच चुकीचं बोलत नाहीत. डॉक्टर बोलले होते ना मी जर खोटं बोलतोय असं वाटत असेल तर मंजूच्या घरात घुसून बघा कोणी पेशंट आहे का नाही म्हणून. मंजूने पण द्यायचं ना संदेश मी घरात घुसून. नाही संदेशच्या तोंडावर दार बंद केले. माकडा तुला तरी तिने कधी घरात घेतलंय का. एवढ्या तांगड्या तोडत तिला सायकलवर घेऊन जातोयस येतोयस कधी घरात बसून चहा पाजलाय का तुला. हा ते मला नाही माहित. तू मंजूच्या बाजूने बोलला नाही एवढंच मला माहित आहे. आणि मला वचन दे की तू मंजूच्या बाजूने बोलायचं आणि तिला एकटं नाही पाडायचं तरच मी तुला सामान देईन. ठीक आहे बाबा ते बघू पुढचं पुढं. तू म्हणशील तसं करतो पण आधी हे सामान दे बघू. आता कस दे. इथं घरी सामान नाही नेलं तर बायको जेवाय द्यायची नाही. लाटणं घेऊन लागल गावभर माझ्या माग.
आणि ह्याला पण जीवच पडले. डॉक्टर म्हणतात तस खरच कोणी असेल का तिच्या घरात? वा 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 डॉक्टर, तुम्ही तर सगळी गेमच पलटी केली. डिंपल, मला गेम पलटी करायला नाही तर जिंकायला आवडत. पण ही गेम तुम्ही जिंकाला असं वाटत नाही मला. तू मूर्खपणा केलं नसतस तर गेम कधीचा जिंकलो असतो मी. तुझ्यामुळे गावात इज्जत जाता जाता राहिली आहे माझी. गावातल्या लोकांनी मला वाड्यातून आणि गावातून कायम चाकलून दिलं असतं. तुला मी एकदा सांगितलं होतं ना, जोपर्यंत माझा फोन येत नाही तोपर्यंत मंजुळाला वाड्याच्या बाहेर पडून देऊ नको म्हणून. मैंने जाणबुजकी नाही किया डॉक्टर, मी किती अडवायचा प्रयत्न केला तरी भी ती गेली, त्याला मी काय करू? आणि मला भी कळलं नाही तिला एवढी कसली घाई झाली होती. तिच्या घरात जो पेशंट आहे त्याला गोळ्या द्यायची वेळ झाली असेल म्हणून गेली असेल. म्हणजे तुम्ही शोधलं पाहिजे त्या पेशंटला? तू तिला इथं थोडा वेळ अडकून ठेवलं असत ना तर मी पोहोचलो होतो त्याच्यापर्यंत. पण नाही, तुला काही काम सांगणं म्हणजे मूर्खपणाच आहे. राहू द्या डॉक्टर, तुम्हाला बोलायला काय जाते? मंजू दीदी जात होती तर तिला काही कोंडून ठेवायला पाहिजे होतं का? एक तर तुम्ही अचानक काम सांगता, ते कसं करायचं याचा विचार बी करून देत नाही, आणि ते फीस कटलं तर मग परत ओरडत बसता. डिंपल, एक काम करतेस का, तुझ्या मंजूताईकडे जा, तिच्याकडनं एक ताट, हळदी कुंकवाचा करंडा, तांदूळ, साखर आणि आरतीचा दिवा घेऊन ये. आता हे सामान कशाला पाहिजे तुम्हाला? तुझी आरती ओळीन म्हणतो मी. अपयशी यशाची पहिली पायरी असं म्हणतात, पण कितीही अपयश आलं तरी तू घाबरू नकोस, तू तुझं काम करत राहा आणि डॉक्टर अजित कुमार देवची अशीच वाट लावत राहा. का तुला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची ओळून टाकू तुझ्यावरून? बास ना डॉक्टर, किती बोलाल, झाली ना चूक माझ्याकडनं, आता परत नाही होणार ही चूक. थँक यू सो मच डिंपल. आता नमिवलं ना मंजू ताईला सगळ्यांपुढं, तिने एवढा तमाशा केला होता त्याचा बदला घेतलाच ना तुम्ही. ती स्वतःच तुम्हाला थांबा म्हणाली, मग कशाला मला टोमनं मारताय? कारण तिला नमवून माझा काही एक फायदा झालेला नाहीये. जोपर्यंत तिच्या घरात कोण आहे आणि ती हे सगळं का लपवतीये हे कळत नाही तोपर्यंत माझ्या मनाला समाधान मिळणार नाही. माझ्यामुळे शोधून काढता आलं नाही ना मंजू दीदीच्या घरात कोण आहे, आता मी शोधून काढते की नाही बघा. तू शोधून काढ किंवा काढू नकोस, पण जोपर्यंत मी ते शोधून काढत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. त्यासाठी मला कितीही खालच्या पातळीवर उतरावं लागलं तरी चालेल. तुझ्यात आणि डॉक्टरांच्यात नक्की कसलं भांडण आहे? अगं डॉक्टर सगळ्यांचे चांगलं वागतात, सगळ्यांना मदत करतात, पण तुझ्याच बाबतीत असं का वागतात काय कळणं झालं बघ. संजू सोड ना, मला त्या विषयावरती नाही बोलायचं. हो पण का? अगं आज त्यांच्यामुळं तुझ्या जमिनीसाठी एवढं चांगलं गिरायक आणलं होतं ते सुद्धा निघून गेलं बघ. अगं अशी गिरायक निघून जायला लागली तर कसा व्हायचा व्यवहार? त्या दिवशी तुमच्यात कशाहून वाद झाला ते तरी सांग मला, मी डॉक्टरांशी बोलतो. अरे ते डॉक्टर मला न विचारता माझ्या घरात घुसले. म्हणजे त्यांनी तुझा गैरफायदा? नाही नाही, असं काही झालेलं नाहीये, त्यावेळेला मी घरात नव्हते. काय, तू घरात नसताना ते कशाला घरात शिरतील तुझ्या? काय माहित त्यांना काय शोधायचं होतं. पर सम देत म्हणतायत त्यासनी तुझ्या घरातनं पेशंटचा आवाज आला होता. संजू सोड ना, मला नाही त्या विषयावरती बोलायचं, आपण जमिनीबद्दल बोलूयात का? हे असं वागतीस बघ तू, गोष्टी जिथल्या तिथं संपवायच्या सोडून तू आणखीनच अवघड करून ठेवतीस. त्या लोकांनी येऊन द्यायचं ना घरात, तू कुणाला घरात का घेत नाही हेच मला आज पातूर कळालं नाही. असं काय लपवलेस का घरात? वेळ आली की सांगेन तुला. पण तवर हितन हातातनं वेळ निघून चाललाय ना, डॉक्टर देव माणूस आहे तर, आणि तू त्या दिवशी घरात कोणाला घेतलं नाहीस ना त्याच्यामुळे समजे तुझ्याबद्दलच वाईट साईट बोलायला लागल्यात. संजू अरे कधी कधी माणूस खरा असतो, पण त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीमुळे त्याला त्याचं खरं पण सिद्ध करता येत नाही, त्यामुळे ही वाईट लोक त्याचा गैरफायदा घेतात. डॉक्टरनीही तेच केलं असं समज. पण हे तू लोकांना कसं समजवणार आहे? लोक तुलाच दोषी ठरवतात. ठरू देत, त्या लोकांना डॉक्टरचा खरा चेहरा अजून माहित नाही. ज्या दिवशी या डॉक्टरचा खरा चेहरा त्यांना कळेल ना, तर तीच लोक त्यांच्या विरोधात बोलतील आणि हे सगळं तू तुझ्या डोळ्यांनी बघशील. लवकरच त्या डॉक्टरचा खरा चेहरा या गावकऱ्यांसमोर मी उघडा पाडेन, त्याशिवाय मी हे गाव सोडणार नाही. हे घ्या ना म्या, ही घ्या चिट्टी आणि सामान दे. काय ग, कसलं सामान घ्यायला आलीस? नवऱ्याला कुणी भुलवू नये म्हणून पूजा घालतीय. ही जी काय गावात चाललंय ना ती बघून मला तर बाई भ्याच वाटतय. का ग, काय झालं? बघितलं नाहीस का ती मंजू कशी नाटापाटा करती, एकटीच राहती आणि भारीतल्या साड्या घालती. कुठन येत असेल ग तिच्याकडे एवढा पैसा? अगो मला बी हेच प्रश्न पडलाय. मला तर वाटतंय माणसासनी भुलवत असणार बघ ती.
डॉक्टरांनी पण बदनाम करून पैसे उकळायचा डाव होता तिचा, पण तो फसला. ओ वहिनी, तुम्हाला काय माहित नाही ना, तर काय बी बोल नका. मंजू तशी नाही. तर तशी नसती तर तिने डॉक्टरांवर असा आरोप केला असता का? आणि त्यात घरात बी कुणाला येऊन देत नाही. निघायचं इथनं, सामान जाय. आमचं सामान? सामान मी मन काय नाही. मंजू बद्दल वाईट बोलणार असेल ना तर सामान देत नसतो ना आम्ही. आय नको देऊ सामान, गावात का तुझ्या एकट्याच दुकान आहे वे. आणि असं बी आम्ही त्या मंजू बद्दल बोलतोय, तुला रका मिरच्या झोमल्या का? तुझ्यावर पण केली तिने जादू. फिरत होतास की सायकल वर तिच्या बरोबर? फिरवला असेल तिथंच लिंबू. वय लिंबू फिरवलाय, तुम्हाला काय करायचंय? तुम्ही निघायचंय. ही घ्या पिशवी. दे चल ग, गावात काय दुसरी दुकानं नाहीत वे. हो असतील दुकानं, पण मॉल फक्त नाम याच आहे. पडघम वरती टिपरी पडली, तडम तडम तडम. कौलांवरती थेंब टपोरे. अहो काय झालं, सोड त्यांना. नाही नाही, ह्याची ट्युशन आजपासून बंद. ट्युशन बंद? आपण झालं काय? आम्हाला नाही शिकवायची तुमच्यासारख्या वाईट चालीच्या बायकडून आमच्या पोराशी. उद्या तुमच्यासारखीच वागायला लागत्याल, आम्ही काय करायचं त्यावेळेस? काय बोलताय तुम्ही? हे काय चुकीचं बोलतात? आम्हाला काय तुझ्याबद्दल माहित नाही असं समजू नका. घरात सुद्धा तुम्ही येऊन देत नाही कुणाला. तुमचे काय आणखी धंदे चालायचे आम्हाला माहित नाही काय? अहो काय बोलताय तुम्ही हे, आणि कुणाबद्दल बोलताय? अहो टीचर आहेत त्या, जरा तरी माणसं मन ठेवा. अहो डॉक्टर, तुमचं नाव खराब व्हावं म्हणून एवढा तमाशा केला की ना, खोटा आळ घेतला की ना तुमच्यावर, आणि तुम्ही तिचीच बाजू घेताय. अहो ते माझ्याशी चुकीचं वागलंय म्हणून तुम्ही त्यांच्याशी चुकीचं वागणार, हे मला नाही आवडत. बघा कसलं देव माणूस आहे डॉक्टर, काय बी झालं तरी बोललं नाही तुम्हाला, नाहीतर तुम्ही. डॉक्टर तुम्ही काही म्हणा, पण आम्हाला आमच्या पोरा वाईट वांगा संस्कार नाही करायचे, त्यामुळे आमची पोरं आम्ही इथं नाही शिकवणार. हे पोरा चल रे, चल घे दप्तर. अहो ऐकून घ्या दादा, मी यांच्या वतीनं तुमची माफी मागतो. त्यांनी खरं तर तुम्हाला असं नव्हतं बोलायला पाहिजे. शुभंकर खाली बस, आपण कविता पूर्ण करूयात. पडघम वरती टिपरी पडली, तडम तडम तडम. कौलांवर थेंब टपोरे, तडम तडम. ताई इथं मंजुळा कुठं राहते? मंजुळा? मंजू 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 हे काय इथंच राहते. अच्छा थँक्यू. तुम्ही आलात? मी तुमचीच वाट बघत होते. या ना, या. रवीने आलीस बरं झालं बाया, जरा मिसरी देवायच भाजून. अहो आत्या, तुम्ही मिसरीचं काय घेऊन बसलाय? तुम्हाला काय कळलं का कशाच? हा तुम्ही कुणाला काय सांगणार नसाल ना, तरच सांगते. आता उभ्या जन्मात मी कधी इकडचं तिकडं केलंय का? सांग लवकर. अहो ती मंजू डॉक्टरांबद्दल काय पण बोलत असते, आणि स्वतःच काय कशाच ग? अहो तुझ्या घरी ना एक माणूस आला होता, गाडीत बसून आला होता, आणि त्याला बघून ती लय खुश झाली, आणि घरात गेलो तिने दारपण लावलं. काय सांगतीस? आता मी काय खोटं बोलते वय? स्वतःच्या डोळ्यानं बघितलं होतं. अहो माझ्या डोळ्यानं बघितलं मी, सकाळी मोठ्या गाडीत बसून एक बाबा आला होता मंजूच्या घरी, आणि दिवसभर दरवाजा बंद करून दोघं बी घरातच होती. खोट बोलतोय, माझ्या डोळ्यानं बघितलंय मी. माझ्या समोर गाडीतून उतरला, तिच्या घरात गेला, आणि मंजून बघितल्या बघितल्या तिला मिठी मारली आणि दरवाजा लावून घेतला. अरे माझ्या डोळ्यानं बघितलंय मी, एक माणूस गाडीतनं आला, पैशाचं मोठं बंडल होतं त्याच्याकडं,
पैसा बघूनच खुश झाली मंजू. तो माणूस तिला घरात घेऊन गेला, तिला मिट्टी बी मारली आणि तिनं दरवाजा खिडक्या सगळ्या बंद केल्या. अरे मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय, तो माणूस असा आला, आल्या आल्या दरवाजात त्याने तिला मिठी मारली आणि पैशाचं बंडल बी दिलं. आता बोल. अरे त्या माणसाने तिला डायरेक्ट उचलून घेतलं होतं आणि तिने बी त्याच्या गळ्यात हात टाकला होता. काय पाहिजे? वादी पोटात मुरडा करतोय, पोटात मुरडा पडतोय बघा डॉक्टर. काय झाले काहीच कळना झाले. अच्छा या तुम्हाला चेक करू. या गोळ्या घ्या, येणे बरं वाटेल. आणि तेलकट तुपकट काही खाऊ नका, बाहेरचं शक्यतो टाळाच. बाहेरचं खायला आमचं आयुष्य काय मंजुळावानी आहे थोडीच. म्हणजे? नाही म्हणजे तिला कुणी विचारणार नाही, तिच्या मनाप्रमाणे जगती. आम्हाला थोडीच माहिती अशी मोकळी. आमचा नवरा बसलेला असतो की मानगुटीवर. तुम्हाला सांगते डॉक्टर, लगीन झाल्यापासून कुठं बी फिरायला गेलो नाही बघा आम्ही. साधं कासपटार तरी दाखवून आणायचं, पण नाही. तुम्ही मंजुळा बद्दल काहीतरी सांगत होता. काय नाही, सगळीकडे गावात चर्चा सुरू होती. सकाळी एक गाडी आली मंजुळाच्या दारात, त्यानं दारातच मंजुळाला मिट्टी मारली की सकाळपासून दार लावून दोघं आतच आहेत. आता काय चाललंय आणि काय नाही, जाऊ दे म्हणा, आपल्याला काय करायचंय. तुम्हाला हे कोणी सांगितलं? अव सगळ्या गावानं बघितलंय, मी पण बघितले ह्या स्वतःच्या डोळ्यानं. पण जाऊ दे म्हणा, आपल्याला काय करायचंय. ती आणि तिचं आयुष्य. 300 रुपये झाले तुमचं, द्या. घ्या. डॉक्टर, ती बया बोलते तसं असेल ना तर तुमचा पत्ता कट. मंजू दीदीच्या आयुष्यात दुसरं कोणीतरी आहे वाटत. मला नाही वाटत हे चॅलेंज जिंकाल तुम्ही. मी पाणी आणते तुमच्यासाठी. अर तुझं घर इकडं, तू निघालायस इकडं. अरे बाटलीचं दर्शन झालं, आता बायचं राहिलंय. चल तुला अप्सरा दाखवतो. हे बघ कुठं आलो आपण. अरे मला वाटलंच होत तू इकडं जाणार म्हणून. पण काय म्हणून बायलय दिखणे जण दुधात बुचकळून काढले म्हणे. कोणतरी माणूस तिच्याकडे आला होता, दरवाजा लावून दोघच्या दोघं दिवसभर घरात. अरे काय तरी लपडा असल्याशिवाय ही कुणाला घरात येऊन देत नाही. चालते वाईतून, नाही पोलिसांना फोन करीन. हो चालते. हे घ्या पाणी. आहो पाणी. माझ्यामुळे तुला खूप सहन करावं लागतंय मंजू, पण आता नाही, इथून पुढे नाही सहन करावं लागणार. आहो अशा घाणेरड्या लोकांचा विचार नका करू. आता तुम्हीच सांगा डॉक्टर, काय करायला पाहिजे आम्ही. कशाबद्दल बोलताय तुम्ही? गावात पहिल्यांदाच असा प्रसंग आलाय बघा. मंजूमुळे गावात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या, असं शेजारच्या गावातली बोलतात. विनाकारण आमच्या गावची बदनामी होती हो. आम्ही गावकऱ्यांनी सांगितलं होतं त्या बाईलाच हाकडून द्यायची या गावातनं. का हो हुसकावून कशाला लावताय?
म्हणजे तुम्ही त्यांच्याशी प्रेमानं बोला, समजावून बघा. अहो आम्हाला जमला असतं तर तुमच्याकडे कशाला आला असतो, तुम्हीच बोला की मी. हा नाही, मी मी कसं बोलणार. अहो बोलाव तुम्ही, आम्ही आहे की तुमच्या माग. ऐकलं तर ऐकलं, ना ऐकलं तर देव गावात ना हाकलून. कसं हो बर ठीक आहे, हा मी बोलतो त्यांच्याशी. चलो येऊ का आम्ही. मंजुळा, तुझं गावात राहणं आणि न राहणं हे आता माझ्याच हातात आहे. ह्या संधीची वाट बघत होतो मी. हे बघ पार्टीचाच फोन आहे. संजू मी तुला म्हटलं होतं ना लवकर आवर, आता ते आपली वाट बघत बसले असतील ना. हा साहेब वाटतच आहे आम्ही. हे बघा वाट वाकडी करा ना माघारी फिरा. का काय झालं. हे बघा आपल्याला त्या बाई बरोबर व्यवहार करण्यात इंटरेस्ट नाही. का काय कारण सांगाल का नाही. अरे त्या बाईच्या जमिनीचा व्यवहार डॉक्टरांसोबत झाला असताना ती माझ्याशी कसा काय व्यवहार करू शकते. अरे एकच जमीन सगळ्यांना विकायचा धंदा बिंदा काढला काय तिनं. असं काय झालेलं नाही, अजून कोणाशीही व्यवहार झालेला नाही. हे बघा त्यो जमिनीचा व्यवहार आहे. 70-80 लाख म्हणजे काय खायची गोष्ट आहे. उद्या जर काय झालं तर त्याला जबाबदार कोण. हे बघा असं काय नाही होणार. मी एक काम करतो, तुम्हाला येऊन भेटतो, मग भेटून आपण सविस्तर बोलू यावर. त्याची काय गरज नाही. नको येऊस तू, नको आहे मला जमीन, मोडला व्यवहार. हॅलो हॅलो माझं ऐकत. हॅलो संजू काय झालं रे. त्यांनी डील कॅन्सल केली. का. त्यांचं म्हणणं आपण डॉक्टरांशी व्यवहार केलाय म्हणून ते डील नाही करत आहे. काय हे सगळं त्या डॉक्टरने मुद्दाम सांगितलेलं असणार आहे त्यांना. त्या डॉक्टरचं मी काय बिघडवलंय ना तेच कळत नाहीये मला. गावात आलीये ना त्या दिवसापासून त्या माणसाने मला त्रास दिलेला आहे, सोडणार नाही मी त्याला. म्हणजे कुठं निघालीस. त्यांना जाब विचारायला. असं काही करणार नाहीयेस तू. शांत डोक्याने विचार कर, तू त्याला जाब विचारून काहीच फरक पडणार नाहीये. संजोरे असं कसं गप्प राहू, माझ्या समोर सगळ्या डील कॅन्सल होत आहे, ते काय करू तूच सांग मला आता. म्हणजे सगळं गाव डॉक्टरांच्या बाजूने आहे, तुझ्याबाबत लोकांचं फार चांगलं मत नाहीये. तू एक जरी चुकीचं पाऊल टाकलं ना सगळं तुलाच निस्तार येईल बघ. त्यामुळे तू असं डॉक्टरांशी भांडत बसण्यापेक्षा आपण डॉक्टरांना कसं टाळून व्यवहार करता येईल याचा विचार करूया का. ते जास्त महत्वाचं आहे की नाही. ठीक आहे, कोणी नवीन गिराईक आलं की सांग मला. बर येते मी. बजा माझी जरा मदत करतोस का रे. ओळख करून देते, हे डॉक्टर अजित कुमार देव. आणि डॉक्टर हे माझे पती अमर संगपाळ. हा नामदेव माझा लहानपणीचा मित्र, लाडानी मी याला नामू म्हणते. आणि हा बजा, ज्यांच्या वाड्यात मी क्लास घेते ना ती डिंपल. आणि हा संजू, आपल्या जागेचे व्यवहार बघतो ना तो हाच. तुम्हाला सगळ्यांना बघायचं होतं ना मी माझ्या घरात काय लपवले ते. यांना लपवलंय
माझ्या नवऱ्याला. चार चौघात त्यांना जायला आवडत नाही. अशा परिस्थितीमुळे लोक त्यांची चेष्टा करतील, त्यांच्यावरती हसतील म्हणून घाबरतात ते. लोकांच्या नजरेला भीतात म्हणून इतके दिवस मी माझ्या घरात कोणालाही येऊ दिलं नाही. हो, आणि तुम्हाला मोठा प्रश्न पडला असेल की माझ्या घरात आलेला माणूस कोण होता, तर ते डॉक्टर होते, मुंबईचे. यांना चेक करायला येतात ते. पण तुम्ही सगळ्यांनी त्यांचा संबंध माझ्याशी जोडला, माझ्या आबरूचे झेंडवडे काढलेत, माझ्याबद्दल नाही नाही ते बोललात, मी वाईट चालीची आहे, चुकीचं काम करते. ठीक आहे, तुम्ही सगळे मला गावाबाहेर काढायला आला आहात ना, मग काढा ना मला गावाबाहेर, किंवा सांगा मी कधी जाऊ. जाते मी. अब गुस्सा करके कोई फायदा नाही डॉक्टर. मंजू दीदी काय लपत होती ना हे सगळ्या गावासनी कळले. तिचं लगीन झालंय हे बी माहित पडले. आणि तिची जेवढी बदनामी झाली होती ना ती बी धुऊन निघाली. आता ती काय तुमच्या हाताला लागणार नाही. तुम्ही चॅलेंज हरलाय डॉक्टर. मी जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत हार मान्य करत नाही. हरणं माझ्या रक्तात नाहीये. मग तुम्ही रक्त बदला. एवढं रागत बघण्यापेक्षा चॅलेंज हरलंय ना त्याचे पैसे द्या मला. तुला सांगितलं नाही मी चॅलेंज हरलेलो नाहीये. एवढ्या सहजासहजी हार मान्य करत नाही. मी सोडणार नाही तिला. एकदा हात भाजलाय ना डॉक्टर मग परत कशाला आगीत हात घालताय. मंजू दीदी आपर्णात आहे रेशमा वहिनी सारखी सहजासहजी हाताला लागणार नाही. बघितलं ना तिने तुमच्या प्रत्येक चालीला मुंहतोड जबाब दिलाय. हे बघ माझ्या चाली अजून संपल्या नाहीयेत. तुमच्या आधीच्या चाली बी सगळ्या फेल गेल्या. आणि मला खात्री मंजू दीदीकडनं तुम्ही बाकीच्यांसारखं पैसा अजिबात लुबाडू शकत नाही. लुबाडू नाही शकत पण झुकवू तर नक्की शकतो ना. आणि या कामात तू मला मदत करणारस. मी क्यू करू मदत. माझा जर फायदा होणार नसेल ना मी तुम्हाला काय बी मदत करणार नाही. तुला माझ्या सोबत काम करून देतो हाच तुझा फायदा आहे. आणि तुला माहितीये मी किती शातीर येते. रेशमाच्या खुनात मी तुला अडकवू शकतो. आयो डॉक्टर हे काय बोलताय तुम्ही. प्लीज असं बोलू नका डॉक्टर. मी तुमचे पाय पडते हात जोडते. प्लीज असं नका बोलू. मी घाबरले डॉक्टर. डॉक्टर एक सांगू का, मंजू दीदीचं चॅलेंज जर तुम्ही जिंकला असता ना तर मी खरंच घाबरले असते. म्हणजे आता पण घाबरली होती पण मंजू दीदीनं जशी तुमची चांगली जिरवली ना ते बघून मला लयच कॉन्फिडन्स आलाय. तू माझ्या पैशावर जगतेस हे विसरू नको. नाही विसरत म्हणूनच सांगते. माझा जर का फायदा होणार नसेल ना तर मी काय बी करणार नाही आणि तुम्हाला बी काहीच करून देणार नाही. ध्यानात ठेवा. होय खराय, कुठली बाय एवढे वर्ष आपल्या नवऱ्याचा त्रास सहन करेल. करत्या त्या कितीतरी बायका अशा असतात. तुम्हा पुरुषांना ना बाईचं काळीजच कळत नाही. बाईने आपल्या नवऱ्याला जीव लावला की लावला, मग तो कसा हाय त्याची परिस्थिती कशी हाय याचा काय बी विचार करत नसती. मग सुखात जशी ती संघ उभी राहते ना तशी दुःखात बी त्याच्या संघ राहते. मम्मी तिचं लव्ह मॅरेज आहे म्हटल्यावर फिर तो और प्यार करती रहेगी ना. अग टिंपी प्रेम कमी जास्त असं काय असत वय. प्रेम प्रेम असत आणि ती काय असं मोजता येते वय. बाई आपल्या नवऱ्यावर प्रेम करती म्हणल्यावर मागचा पुढचा काय बी विचार करत नाही बघ. मग तिचं एकच काम असत प्रेम करत राहायचं. बाईला प्रेम करायला आवडतंय
नवऱ्याला प्रेम घ्यायला आवडतंय. म्हणून तर आपल्या नवऱ्याच्या सुखासाठी समद घरदार सोडून येते, सगळं सोसती सहन करते. बाई आपल्या नवऱ्याच्या पाठीमागे ठामपणे उभी राहिली ना, काय बी कठीण नसतंय बघ. मग किती बी संकट आली ना, तरी संसाराचा गाडा आपसुक वडला जातोय बघ. मम्मी मी आज बघितलं ना, मंजू दीदी लहान पोरासारखं तिच्या नवऱ्याचा लाड करत होती. होय मम्मी, अग ऐकते अग, जर एखाद्या बाईचं लग्न झालं तर मग ती फक्त तिच्या नवऱ्याचाच लाड करते. होय मग हक्काचा नवरा असताना दुसऱ्या कशाला कोणाचा लाड करेल र? येड म्हणजे आता मंजू दीदी माझा लाड करणार नाही. होय येतो बघा, कुणाला कशाचं तर बुडकेला केसाच. ठेव खाली. अग जिम्या नव्हतो दीदी. हाय लाकडे 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 पेटवा लाकडे लाकडे पळवा थंडीचे माकडे 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 हे पेटवा लाकडे 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 बघा लाकडे लाकडे थंडीची पळवा माकडे 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 बघा माकडे माकडे दंग दंग दन दंग दन दंग 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 दंग. ए बाजा, अरे इकडे परिस्थिती काय आणि तुझं काय चाललंय? इथं आग लागली रे आग. हे अर दिसतंय की म्हणून तर बसलोय शेकत. अरे ही नाही, इथं लागली आहे इथं. ए देवदास राहू नकोस एवढा उदास, परत जर काय हे बोललास का नाही तुला उचलून जागी टाकीन का दुखीतच. नाम्या, ए नाम्या, तुला कसला आवाज आला कर आता? कसला आरती? असा कसला बी आवाज करून मला घाबरू नको. आधीच सांगतोय, आधीच मला भूता घेताची लय भीती वाटते आणि माझा मूड बी नाही आज. अरे म्या, अरे म्या नाही काढला आवाज, आईच्या सांगते. आला का? आला. अरे खरंच रे बजा, खरंच येतोय की बजा. चिचेच्या झाडावर कुणीतरी असतो असं म्हणतात लोक. नाम्या, अरे ही मला कशाला सांगितलंस? मला तर लय भ्या वाटत बघ भूतांच. तू पहलवान आहेस पहलवान. अरे पहलवान असून म्हणून काय झालं? पहलवान काय भूता सोडतायत वय? भूतांकडे एक्स्ट्राची पॉवर असते, एक्स्ट्राची. हा आला का? आला आवाज. हा नाम्या, आपण काय करू माहिती का? तू गो एकदम सगळंच माग बघू. चाल, एक दोन तीन. कोणीच नाही. बाबू दादा, बाबू दादा, बाबू दादा. करायची काय गरज होते? तोंडाला बोलता येत नाही. ते तोंडाला मफरल होते ना, बोलता नाही आले. काय मग बाबू दादा एकदम टेन्शन मध्ये दिसताय. नाम्या, ते दे ना थोडी. आय संपली. ठीक आहे संपली. नाही तिथं अर्धी आहे, ती चालेल मला. डॉक्टर देव, काय चाललंय? तुम्हाला दिसत नाही का मी बोलतोय यांच्याशी? मला तुमच्याशी 2 मिनिटं बोलायचंय डॉक्टर, फक्त 2 मिनिटं. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? यांचा नंबर झाला की तुला बोलवतो, जा बाहेर जाऊन बस. डॉक्टर मी विजय, मिस्टर विजय. तुम्ही ओळखले नाहीत का मला? तुम्ही मला बाहेर जायला सांगता मला? तुम्ही मित्र आहात माझे डॉक्टर. डॉक्टर हे असले मित्र आहेत होय तुमचे, दारू पिऊन बाईच्या अंगावर येणारे. अहो तुम्ही कुठे त्यांच्याकडे लक्ष देताय? दारूसाठी पैसे पाहिजे असतील त्याला म्हणून आला असेल. हे चल निघ उठ.
उठ चल निघ. हो देव माणूस आहे ना मी, लोकांना पैशांची मदत करतो. दारूसाठी पैसे पाहिजे असेल म्हणून आला असेल इकडे. ओ डॉक्टर ऐका ना माझं, मला पैसे नकोय डॉक्टर. मला खूप त्रास होतोय डॉक्टर. मला फक्त 2 मिनिटं बोलायचं तुमच्याशी. मला बोलू द्या. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? पुन्हा पुन्हा काय तेच सांगू? परत माझ्या दवाखान्यात पाऊल ठेवायचं नाही. चल निघ इथून. डॉक्टर मला सांगा, माझं काही चुकलंय का डॉक्टर? सगळं चुकलंय तुझं. साधं बायकोला सांभाळता आलं नाही तुझ्या. आता दारू पिऊन माझ्या क्लिनिक मध्ये येऊन धिंगाणा घालतोय बेवडे. डॉक्टर रेशमेचं नाव काढू नका, मला तिचा विषय नको इथे. मी तुम्हाला मित्र म्हणत होतो डॉक्टर, तुम्ही मला बेवडा म्हणाला. मी पैसे मागायला आलो म्हणाला डॉक्टर. पैसे मागायला नाही आलो डॉक्टर. आजही तुमच्या दवाखान्यासकट तुम्हाला विकत घेईन इतका पैसा आहे माझ्याकडे. तो सगळा वाळून टाकला असतो तुमच्यावर, पण तुम्ही मैत्री तोडली डॉक्टर. ए चल तोडली निघ बाहेर. चल दवाखान्यात परत यायचं नाही माझ्या. चल निघ. पलटलात डॉक्टर तुम्ही, बदललात खूप. हो बदललो. काय करणार आहेस? मी काय करणार आहे डॉक्टर, मला गरज होती डॉक्टर तुमची, म्हणून तुमच्याकडे आलो होतो. मला वाटलं मित्र आहात तुम्ही, माझे मदत कराल. माझे देव माणूस समजत होतो ना तुम्हाला. तुम्ही ना फक्त माणुसकीचा बाता मारलाय डॉक्टर. हा देव माणसाचा चेहरा आहे ना, खोटा हा चेहरा. माझ्याशी नीट बोलायचं, आवाज कमी ठेवून बोलायचं. अरे कोणी माझ्या दवाखान्यात येईल दारू पिऊन धिंगाणा घालेल, मी शांत राहून बघत असू. का खोट बोलताय? मी कुठं धिंगाणा घातला? माझ्याशी असं वागू नका डॉक्टर. मी हात जोडतो तुमचा. विजय या अशा लोकांसमोर हात जोडायची काही गरज नाहीये. या अशा लोकांना माणसांपेक्षा यांची प्रॉपर्टी, यांची प्रतिष्ठा महत्वाची वाटते. काय हो डॉक्टर, तुम्हीच म्हणाला होतात ना की विजय तुमचा चांगला मित्र आहे. मग तुमच्या चांगल्या मित्राला जेव्हा आधाराची गरज आहे तेव्हा त्याला आधार द्यायचा सोडून त्याच्यावरती हात उचलणार? लाज नाही वाटली तुम्हाला? माणूस म्हणायच्या लायकीचं नाही आहात तुम्ही. आवाज कमी. माझ्याशी नीट बोलायचा. या अशा बेवड्या माणसासाठी तुम्ही माझ्या आवाज सोडून बोलताय? लक्षात ठेवीन मी हे. लक्षात राहण्यासाठीच बोलतीये. माणूस जेव्हा एकटा असतो ना तेव्हा त्याला आधाराची गरज असते हे मला सांगायला लागते तुम्हाला. आजपर्यंत अनाथ म्हणून वाढलात तुम्ही, तुम्हाला एवढं कळत नाही? इतके कसे निगरगट्टा आहात तुम्ही. मंजू थांब, असं बोलू नये डॉक्टरांना. डॉक्टर सॉरी. नाही विजय, ज्याला त्याला ज्याची त्याची जागा वेळेस दाखवलेली बरी असते. उपचार आधीच झाले ना की आजार लवकर बरा होतो. काय हो डॉक्टर, तुम्ही आजारांवरती उपचार करताना त्यांना लवकर बरं करताना उपचाराची खरी गरज तुम्हाला आहे. तुमच्या या आतल्या माणसावरती उपचार करा. हा जो निगरगट्टपणा आहे ना हा बाहेर काढा. म्हणजे तुम्हाला लोकांची दुःख, लोकांच्या भावना कळतील. आजपर्यंत 100 वेळा तुम्ही मला म्हणाला असाल की तुम्हाला लोक देव माणूस म्हणतात, देव माणूस म्हणतात. आधी चांगले माणूस बनून दाखवा. बघा जमतय का? आणि देव माणूस. मुलांना आज क्लास संपला, तुम्ही घरी जा. विजय सर नाही पाहिजे. नाही नाही.
मंगल पाणी आण ग जरा. अहो बरं झालं तुम्ही आलात, सकाळपासून डॉक्टर गायब आहेत. डॉक्टर गावात बी नाही, कुठंच गावाना झालेत. अरे देवा मंगल, डॉक्टर वाडा सोडून गेले की काय? काल मंजूच आणि डॉक्टरच भांडण झालं होत, त्या रागात तर वाडा सोडून नाही ना गेले ते. तस झालं असेल ना तर देवच पावला म्हणायचा. त्या कंपाऊंडर ना वाड्याचं वाटोळं करण्यापासून मंजूरच वाचवलंय आपल्याला. हाय, इथं परिस्थिती काय आहे, तुझं काय चाललंय ग? हे कसली परिस्थिती रे, का कोण मेले आहे घरात ते त्याचा सुताक पाळताय? ते कंपाऊंडरच गेलाय ना, ते जाऊ दे की. तुम्हाला कशाला त्याची काळजी पाहिजे? कामावून आलास ना तर जाऊन झोप जात जा. मम्मी डॉक्टर आहे ना मंजू दीदी कडे गेल्यात का बघून येते मी. वय जा, डॉक्टर तिथं असतील तर परत त्यांच्या दोघात भांडण बिंडण होईल बाई. आणि मंजूला माझा निरोप दे, तिला म्हणून डॉक्टर आलं तर वाद घालू नको त्यांच्याशी. वय येते मी. बाबू अरे घरात आहे का नाही? अय बाबू बोला की. आम्ही ऐकले ती खरं आहे का, डॉक्टर वाढत नाहीत म्हणून असतील की कुठतरी. त्यांना फोन बिन आला की पेशंटला तपासायला जातात, येत्याल. पण बाहेर जाताना तुम्हाला सांगून जात नाही तुम्ही? जात्यात, पण आज का सांगितलं नाही कुणास ठाऊक. कधी कस कवा बाहेर गेलं तुम्हाला काही बी माहित नाही. तर आम्हाला काही काम नाही वय, आणि त्याच्याच माग फिरतोय वय आम्ही. आणि तुम्ही काय रे एवढा दोसरा काढलाय, जाऊ द्या की गेला तर. अग असं कसं सर्वजी, अग आता गावाचं देव माणूस डॉक्टर, ते आल्यापासून कुणाला पण तालुक्याला जावं लागलं नाही इलाज करायला, आणि गुणपणीत होता त्यांचा. तर नाहीतर यायच्या आधी गावात रोज डझनभर माणसं मारत होती नाही का? अख्खा गाव पालत घातलं तरी डॉक्टर काय गावले नाहीत, कुठे गेले असतील डॉक्टर? बाबू दादा, डॉक्टरांबरोबर काय भांडण चालतं का कोणाचं? तसं असेल का नाही, तुम्ही फक्त मला नाव सांगा, त्याला जिताच गाड तुम्ही क्या भुकीत. नाही तसं काय नाही. हो शिलवंत नाही का? मंजुनी चांगला त्याचा पान उतारा केला, त्याचा त्या धमका आला असेल कंपाऊंडरला, त्याच्या चांगल्या नाकाला मिरच्या लागल्या असेल म्हणूनच तोंड लपून गेला असेल निघून. आणि जाऊ दे की बॅग कायमची गेली तर. म्हातारे तुला डॉक्टर कुठे गेलं कळलं का? नाही, हिला गावभरच्या खबऱ्या असतात नाही का, म्हणून विचारलं. बोललास का बिन बायकोच्या मुड द्या, तुला डोळा असून दिसत नाही आणि मला रे कसं दिसत. टोनिया कर, तुझी काय दिवाळी संपली नाही वय रे, कशाला वाजवतोस फटाक, कशाला वाजवतोस? टोनिया ही काय वेळ आहे का फटाका लावायची? अगं मम्मी मला लय आनंद झालाय, आणि तो कसा साजरा करू का नाही हेच कळना. आणि डॉक्टर मी वाडा सोडून गेलं म्हणून मी फटाकड फोडलं. लाव 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 फटाकड, आजपासून आपली दिवाळी सुरू झाली आणि मला बी दे दोन चार फटाकड. काळ्या पेटी आ कधी कुठं कसं वागव नाही या पोरला अक्कल नाही. लावशील लावशील का फटाकर? आंघोळीचं पाणी काढून ठेवलंय आंघोळीला. मला दे फटाकड वाजवायला, मला लय हारूक झालाय. डॉक्टरांना आता कुठं कसं शोधायचं? हे बघा तुम्ही सुशिक्षित आहात, त्यांना समजावून सांगा.
पोलिसांच्या कामात अडथळा आणू नका म्हणा. नाहीतर डॉक्टर गायब होण्यामागे तुमचाच हात आहे असा सगळ्यांचा पक्का समज होईल. अजय राहू दे, मी जाते यांच्या संग. अगं मला काय बी होणार नाही, मी काही केलंच नाही तर काय होणार आहे. आणि हे सगळ्यांना लवकर कळत, मी जाऊन येते यांच्या संग. अग पण तूच नेहमी म्हणतेस ना कि मी लय खमकी आहे, स्ट्रॉंग आहे. माझी येळ आली हे ना दाखवून द्यायची. येते मी. आयुष्याने इतक्या जखमा दिल्या पण हा दिवसही बघावा लागेल असं वाटलं नव्हतं. अमरला हे कळलं तर काय सांगू त्याला. घरी एकटाच आहे, भूक लागली तर चिडचिड होईल त्याची. मला काहीतरी करायला पाहिजे. चला बसा. बसा. मॅडम मी एक फोन करू शकते का? साहेब आले की विचारत आहे ना. साहेब एक रिक्वेस्ट होती, मला एक फोन करायचा होता, तीच करू का? ठीक आहे करा. हॅलो बोल. म्हणजे संजू अरे पोलिसांनी मला पकडून नेले, मला प्लीज मदत करशील काय? काय कशासाठी पकडलं? डॉक्टर गायब झालेत म्हणून. मी तुला खरं सांगते मी काही केलेलं नाहीये, म्हणजे प्लीज मला इथून बाहेर काढ. मंजू मी काय तुला ओळखत नाही वय, तू घाबरू नका, मी आलोच पोलीस स्टेशन लगेच. ठीक आहे. बोल. मला आज यायला जरा उशीर होईल का? गप्पा मारत बसायचं असेल गावात? तुला माहितीये मला भूक लागली की चिडचिड होते. हो मला माहितीये, माझं खरंच खूप महत्वाचं काम आहे. ते काय नाही, तू आधी घरी ये, मला जेवण दे, नंतर काय करायचं ते कर. तू मला इथे हवी आहेस आत्ताच्या आत्ता. चल चोरी करतोय. हो सांगते, तुमची शपथ ज्ञाने चोरी केली. अरे पाकिट का तुझ्यावर सापडलं? मग रस्त्यावर सापडलं तिकडे. खोटं बोलतोयस, रस्त्यावर कसं पाकिट सापडलं तुला? हो ताई सांगा ना यांना, रस्त्यावर कधी कोणाला पाकिट सापडत नाही वय. थांब तुला दाखवतो. चल 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 चल. बोला कुठे डॉक्टर? इन्स्पेक्टर साहेब अहो मला कसं माहिती असेल? खरच मंजूनच गायब केली असेल का? काय सांगता येत नाही बाबा. अरे पण एवढी घरंदाज बाय काय करून बसली? नीट राहिली असती राज ही आली असती का? विजय झाला बेवडा आणि हिला त्याचा पुलका. तुमचं आणि त्यांचं भांडण झालं होतं असं म्हणालात ना, कशावरून झालं होतं भांडण? ऍक्च्युली भांडण नव्हतं झालं, विजयवरून मी त्यांना थोडस सुनावलं होतं. खरंच सांगते साहेब मला खरंच नाही माहिती डॉक्टर कुठे आहेत. साहेब प्लीज मला माझ्या घरी जाऊ द्या, माझा नवरा पायाने अधू आहे, त्याच्याजवळ कुणी नाही, त्याला भूक लागली असेल. हे बघा अशी अनेक कारण आम्हाला रोज गुन्हेगार देत असतात.
तुम्ही प्लीज आम्हाला कोऑपरेट करा. काल पहिल्यांदाच तुमचं भांडण झालं की याच्या आधी पण होत होती.